अखेर रुग्णसेवक अनिरुद्ध मोहने याची प्राणज्योत मावली असून भयानक अपघात 2 तारखेला लाखनवाडी परिसरात झाला होता. डॉक्टरनं शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर अनिरुद्ध हा आपल्यातून गेला. पंचक्रोशीत अनिरुद्धची ओळख हे एक रुग्णसेवक म्हणून होती. स्पेशली जे हृदयरोगचे जे रोगी होते केले अच्युत महाराज या ठिकाणी त्यांना विविध प्रकारची मदत करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली होती. पण 2 तारखेला जो अपघात झाला तो अपघात एवढा भयानक होता की अनिरुद्धच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. डॉक्टरने शर्थीचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे आर्थिक स्थिती कमकुवत असताना जे काही रील स्टार आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान द्यायचा प्रयत्न केला पण अखेर इतकं करूनही आज अनिरुद्ध याची प्राणज्योत मावली आणि त्याच्या मूळ गावी तोंडगाव या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिरुद्धची विषय जर काढला तर अनिरुद्ध अत्यंत 20-22 वर्षाचा तरुण असूनही सामाजिक कार्याप्रती त्याची जी बांधिलकी होती ते जबरदस्त होती असा अनिरुद्ध आज गेला. विशेष म्हणजे त्याला 3 बहिणी वडील नाहीत आणि आई अशा कुटुंबातला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणारा हा तरुण गेल्याच्यानं कुटुंबावर मोठा एक दुःखाचा डोंगर कोसळला. याशिवाय गावातला एक हुतकरू तरुण गेल्यात गावात एक दुःखाचं वातावरण निर्माण झालं. हजारो लोकांच्या उपस्थितीत आज अखेर तोंडगाव या ठिकाणी अनिरुद्धवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा हा खास आढावा गावात. आज आमच्या गावचा खरा रुग्णसेवक हरला आहे. कारण आपण जर बघितलं तर गावातल्या कुठल्याही व्यक्तीचं आरोग्य सेवकाच्या संदर्भातलं काम असू द्या किंवा त्याला लागणारी गरज असू द्या, जर गावातून एखादा व्यक्तीचा फोन जर अनिरुद्धला गेला तर अनिरुद्धचा शब्द कधी नकाराचा नसायचा तर होकाराचा असायचा. आज जर आपण बघितलं तर गावात किंवा गावाच्या आसपासच्या लगतच्या शहरा किंवा खेडेगावामध्ये जेवढ्या काही हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या त्या सगळ्यांमध्ये अनिरुद्धची भूमिका खूप मोठी होती. कारण जेव्हा आम्ही अनिरुद्धला फोन लावायचो त्यावेळेस त्या पेशंटची सगळी सोय झाली म्हणून समजा. खरं तर अनिरुद्ध म्हणजे हा आमच्या गावचा रुग्णसेवकाचा दाता होता आणि आज अख्खं तोंडगाव अनिरुद्धला मुकलंय. मी समुदाय आरोग्य अधिकारी तोंडगाव संदेश तायडे. अनिरुद्ध हा एक रुग्णसेवक खूप चांगला होता. तसंच त्याचं नर्सिंग सुद्धा चालू होतं. मागच्या वर्षी त्याचं ऍडमिशन मिस करून दिलं होतं अकोल्यामध्ये. असं म्हणजे खूप चांगला आणि होतकरू मुलगा होता आणि असा एक रुग्णसेवक आणि समाजसेवक आज आम्ही सर्वांनी गमावलेला आहे याचं दुःख व्यक्त करतो. मी अजय गवई. मी पण एक रुग्णसेवक आहे. अनिरुद्ध रुग्णसेवक तर्फेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता. रुग्णाचे कॉल असलं, ब्लड असलं, अच्युत महाराजमध्ये सर्व पेशंटचे कॉल असले आम्ही त्याला द्यायचो. म्हणजे इतका प्रेमळ मुलगा होता. प्रेमानं बोलायचा, नेहमी हसायचा, नेहमी मदतीसाठी दौडायचा. परंतु आज आम्हाला इतकं दुःख झालं ऐकून की आमच्या पायाखालची जमीन हल्ली. आम्ही खूप मदत केली पण प्रयत्न नाही करू शकलो त्याला वाचवायचं. अखेर त्याचा जीव प्राण गेलाच. आम्ही खूप प्रयत्न केले त्यासाठी. एवढंच बोलतो. अनिरुद्ध मोहने हा आपल्यातून आज निघून गेला. कर्तव्यात तोंडगावमध्ये एक नंबरचा मुलगा आमच्या तोंडगावमध्ये होता. रुग्णसेवक होता. अच्युत महाराजमध्ये त्याने जी सेवा दिली आमच्या गावकऱ्यांना, आमच्या एरियातील पूर्ण लोकांना, त्याला कधीही फोन करा, तो परस्पर समोर उभा राहायचा आणि आपलं फाईल तो स्वतः काढायचा, एवढी त्याची सेवा होती. त्याच बांधेमधून लोक त्याच्यासाठी खूप धावले. अचानक त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्याची आई, त्याचे वडील पण 10-15 वर्ष अगोदर वारले. आणि दुःखद असं त्याच्यावर जे संकट, त्याच्या परिवाराला जे संकट आलं आहे, याला ईश्वर त्यांना संकटातून बरे करो अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करतो. आणि त्याच्याकरता गावाने खूप सहकार्य केलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी त्यांना वर्गणी पण दिली आणि त्याच्यामधून त्याचा इलाजाचा खूप प्रयत्न केला. आमदार साहेब बच्चूभाऊ कळो यांनी पण त्यांना डॉक्युमेंट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्याचे ऑपरेशन वगैरे करण्याचा प्रयत्न सर्व झालेला होता. डॉक्युमेंट पण तयार होते पण अचानक देवाला मान्य नव्हतं, तो आपल्यातून निघून गेला. त्यामुळे पोलीस काही करू शकले नाही. आज अनिरुद्ध दुर्योधन मोहने अतिशय लहान वयामध्ये रुग्णसेवा करून आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या मोहने परिवाराकडे तर्फे आभार मानतो, धन्यवाद देतो
आणि त्याला शांती मिळो एवढीच प्रार्थना करू. मी माझे दोन शब्द संपवतो. 2 तारखेला अपघात झालेला अनिरुद्धचा आज अखेर सकाळी म्हणजे अंत्य झालाय. फारला तो त्याचे सध्या आता मयताची तयार झाला आहे. लय जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या. प्रत्येकाच्या प्रतिक्रियेतून प्रत्येकानं दुःख व्यक्त केलं की एवढा चांगला पोरगा. आणि विशेष म्हणजे त्या पोराचे वडील हार्ट अटॅकनं गेले. तेव्हापासून त्याला असं वाटलं होतं की याच्यानंतर माझ्या एरियातला कोणी माणूस अटॅकनं जाऊ नये म्हणून तो स्वतः अच्युत महाराज संस्थान या ठिकाणी राहून या ठिकाणची जे लोक जात होते त्यांच्या फायली तयार करणं ते मदत करणं असा करत होता. पण काळाचा महिमा आहे म्हटलं भाऊ. काय ते देवाच्या मनात काय काही चालत नाही. अशा अखेर अनिरुद्धचा निधन झाला. आज त्याची अंत्यविधी. भरपूर जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या. गावरान 90 तर्फे बी एक चांगला रुग्णसेवक अनिरुद्धला भावपूर्ण श्रद्धांजली. Okay.